आणि अजित पवार गटाची आज पुण्यामध्ये महत्वाची बैठक होणार आहे. आमदारांना लोकसभा निवडणुकीच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या जाणार आहेत. प्रत्येक आमदाराला लोकसभेची जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती मिळते. आमदारांची नेमकी जबाबदारी काय असणार याबाबत अजित पवार आज सर्व आमदारांना मार्गदर्शन करतील. तर अजित पवार गटाची पुण्यामध्ये ही महत्वाची बैठक पार पडणार आहे. प्रत्येक मंगळवारी मुंबईमध्ये बैठक आयोजित करण्यात येते, मात्र आता पुण्यामध्ये ही महत्वाची बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक आमदाराला लोकसभेची जबाबदारी देण्यात येणार आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे सध्या आपल्यासोबत आहेत. योगेश, अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये सर्व आमदारांची आज महत्वाची बैठक. निश्चित सागर, ज्या ठिकाणी ही बैठक पार पडणार आहे त्या हॉलच्या जवळ आत्ता आपण आहोत. याच ठिकाणी अजित पवार गटाची जी महत्वपूर्ण बैठक ही पार पडणार आहे. बोट क्लब ढोले पाटील रोडवरील हे जे बोट क्लब आहे, या बोट क्लबमधील या हॉलमध्ये ही बैठक या ठिकाणी पार पडणार आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो नेमकी काय व्यवस्था या ठिकाणी करणार आहेत. ज्या पद्धतीने अजित पवार गटातील सर्व आमदार त्यासोबतच खासदार मंत्री हे या बैठकीला उपस्थित असणार आहे, अशा पद्धतीची ही आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि साधारणतः 12:30 सुमारास या बैठकीला सुरुवात होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या बैठकीला महत्व असणार, कारण लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटप त्यासोबतच प्रचाराची रणनीती नेमकी काय असणार आहे. आणि सर्वात महत्वाचं, बारामती लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारी संदर्भात सुद्धा आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. आमदार या बैठकीला येण्यास सुरुवात झालेली आहे. काही वेळापूर्वीच बाबा दुरानी या बैठकीस्थळी आलेले आहेत, त्यांनी पाहणी सुद्धा केलेली आहे. आणि थोड्याच वेळात अजित पवार, सुनील तटकरे प्रमुख मंत्री आणि त्यासोबतच सर्व आमदार या बैठकीला उपस्थित असणार आहे. आणि या बैठकीच्या माध्यमातून ही संपूर्ण रणनीती लोकसभेची काय असणार आहे त्यावरती चर्चा केली जाणार आहे. त्यामुळेच आजची बैठक महत्वाची असणार आहे, कारण आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी अजित पवार हे मुंबईला देवगिरी बंगल्यावरती अजित पवार गटातल्या सर्व आमदार मंत्र्यांची बैठक घेत असतात. मात्र यावेळी मुंबई ऐवजी पुण्यात ही बैठक या ठिकाणी पार पडणार आहे. आपण पाहू शकतो अशा पद्धतीची ही आसन व्यवस्था या ठिकाणी असणार आहे. मात्र सर्वात महत्वाचं, आजच्या बैठकीला अजित पवार गटाचे सर्व आमदार उपस्थित राहणार का हे बघणं महत्वाचं असणार आहे. आणि हे सर्व आमदार नेमकी काय भूमिका मांडतात, जागा वाटपाच्या संदर्भात नेमकी काय भूमिका मांडतात, कारण अजित पवार गटाला महायुतीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार हे बघणं महत्वाचं असणार आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये सर्व आमदार मंत्री या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपली भूमिका मांडणार आहेत. स्वतः अजित पवार सुद्धा मार्गदर्शन करतील आणि या सर्व मुद्द्यांचे जे काही चर्चा आहेत ते आज या बैठकीच्या माध्यमातून केल्या जाणार आहेत. बरोबर आहे योगेश, त्यामुळे या बैठकीकडे आपलं लक्ष असेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.